ज्येष्ठ लेखक आणि कादंबरीकार नंदा खरेंचं निधन झालंय. दीर्घ आजारानं त्यांचं पुण्यामध्ये निधन झालंय. वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. सोनाली शिंदे आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्या सोबत आहेत. सोनाली, आपण पाहतोय ज्येष्ठ लेखक आणि कादंबरीकार नंदा खरे यांचं दुःखद निधन झालंय. ते महाराष्ट्रातले अत्यंत ज्येष्ठ साहित्यिक म्हणून मानले जातात. विशेषतः त्यांचं जे लेखन आहे ते विज्ञान आधारित आणि विवेकवादी असे लेखक म्हणून त्यांना पाहिलं जातं. अनेक पुस्तकं त्यांची गाजलेली आहेत, लोकांपर्यंत पोहोचलेली आहेत. अंताजीची बखर असेल अगदी सुरुवातीची, कहाणी मानव प्राण्याची असेल तर अगदी 2 वर्षापूर्वी ज्याला पुरस्कार जाहीर झाला होता असे उद्या नावाची त्यांची जे त्यांचं जे पुस्तक आहे, असे अनेक पुस्तकांची नावं घेता येतील ज्याच्यामध्ये विशेषतः सामाजिक भान पाहायला मिळतं. उद्या ही जी त्यांची कादंबरी आहे त्याच्यामध्ये माणसांवर पाळत ठेवणारे जे कॅमेरे आहेत आणि त्याच्यातून सगळं आयुष्य माणसाचं त्यांनी मांडलेलं आहे. मुळात ते नागपूरचे होते, मुंबई IIT मधून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांनी लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं जे मूळ काम होतं, जे इंजिनियर त्यांचा जो पेशा होता, त्यातून सुद्धा त्यांनी महाराष्ट्रावर वेगवेगळ्या धरणांची कामं असतील किंवा हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे पेशा जरी इंजिनिअरिंगचा असला तरी मात्र त्यांच्या लेखनामध्ये मानवी जीवन उलगडणारं आणि एक सामाजिक भान जपणारं विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारं असं त्यांचं हे सगळं लिखाण होतं आणि त्यामुळेच महाराष्ट्रभरातून साहित्य क्षेत्रातून याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते. उद्या या त्यांच्या कादंबरीला ज्यावेळेला पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेला त्यांनी तो पुरस्कार नाकारला होता. लोकांचं मिळणारं प्रेम हेच माझ्यासाठी खूप आहे. त्याचबरोबर अत्यंत एक वैशिष्ट्यपूर्ण गुण त्यांचा म्हणजे ते प्रसिद्धीपासून नेहमीच दूर असायचे. कुठल्याही त्यांचं जास्त तुम्हाला फोटोज किंवा प्रसिद्धीसाठी केलेल्या गोष्टी कुठल्याच तुम्हाला पाहायला मिळणार नाही असे हे नंदा खरे. आणि नजीकच्या काळामध्ये वेगवेगळ्या तरुणांसाठी राबवले जाणारे जे उपक्रम आहेत त्यामध्ये सुद्धा नंदा खरेंचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच सोनाली, आणि आपण पाहतोय नंदा खरेंच्या निधनानं खरं तर मराठी साहित्य विश्वामध्ये एक मोठी पोकळी देखील निर्माण झाली आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.